तर घड्याळची वेळ जर तुम्ही पाहिले तर जवळपास 2:30 झालेत आणि आज आमची टेक्नो फॅन आर्मी बेसिक आलोके साहेबांची या ठिकाणी अजून एक पुन्हा एकदा त्यांची बॅटरी चार्ज होते, कारण एक चांगलं योगदान त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी प्रेक्षक आले, परंतु तसं नव्हतं. या पंचांचा इशारा देतोय सामन्याला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानामध्ये येते ती मजीद आणि मुस्तफा ही जोडी मैदानामध्ये. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू हवेतून खेळायचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक लॉंगॉपवरून चेंडू घेतोय, थोडस मिस फील्ड होतंय, खराब क्षेत्रक्षण आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावांचं योगदान मिळालं 2 धावांमध्ये संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या, त्या अर्थात फलंदाज मजीदला. रॉयल बोर्ली विरुद्ध जसवली या 2 संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना, 1 षटक पॉर्बेचं, 7 क्षेत्रक्षक गोलंदाज, क्षेत्रक्षक 9 खेळाडू. 30 षटकांमध्ये असताना गोलंदाज मात्र अबीत तयार. पुढचा चेंडू राऊंड द विकेट मारा केलाय, बॅक पुढे जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 बाउंड चेंडू जातोय तो अर्थातच वाडीश लॉंग ऑन क्षेत्राच्या क्षेत्रक्षक हातामध्ये. तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळतं, 1 धाव मिळतं ती फलंदाजाला आणि 1 धावेने मजीद याची वैयक्तिक धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 10 फलकावर 3. मुस्तफा खेळणारी तयार असेल. मजीद आणि मुस्तफा ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. अभित पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. बॅट आणि फेस, बॅटचा फेस उघडला चेंडूला, डीप स्केल उघडून फिरकावून दिला. शॉटकार स्टार होता. आतिश म्हात्रे ठाणे जिल्ह्यातल्या खार्डी या गावचा हा गायक, ज्याने प्रथम हिंदी एक्युरा गीत या ठिकाणी एक्युरा दिवीचं गीत म्हणलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठं आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, त्याचबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची अर्थात रेणुकादेवी आणि नाशिकची अर्थात सप्तशृंगीदेवी अर्धपीठ, 3.5 पीठं आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता, झेल मात्र जमिनीला दान होतोय. 1 धावेचं योगदान मिळते, 1 धाव मिळते संघाला आणि या 1 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ होते. धावफलका 10 येतात, त्या तब्बल 10. तर रेणुका देवी जी माहूरची देवी, एक निश्चित अख्ख पीठ आणि त्या देवीचं दुसरं रूप म्हणजे कार्लेची एकवर देवी, जी का आग्री आणि कोळी लोकांना पावणारी देवी असं समोरलं होतं. आणि त्या परशुराम या रेणुकादेवीचे निश्चित पुत्र, एका वीराची माता म्हणून एकवीरा असं संबोधलं जातं. तर 10 धावा धावफलकात येतात. मुस्तफा खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर, माजीद त्याला 7-3 या धावसंख्येवर. पहिले षटक पाहिलं, 10 धावांचं योगदान मिळते. अबीत कोलनीसाठी सज्ज आहे. शिली पॉइंटला क्षेत्रक्षक त्याने गेले, काली मी सांगितलं होतं या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा मेगा वॅगबिल हे संघ आहे, एक मोठा संघ, त्याच्यामध्ये मेगा हा स्वतः संगणक अशा प्रकारचं क्षेत्रक्षण करतो. एक निश्चित धोका या ठिकाणी निर्माण होतो, मात्र हे धोका पत्करतो अर्थातच आपण पाहतात जसोरी संघाचा हा खेळाडू स्लिप पॉइंटला तैनात केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू हवेतून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल घेतला जातोय. पहिला फलंदाज गमावला जातोय तो अर्थात या ठिकाणी रॉयल बोर्ली संघाचा. निवडे गावा मधी बात काय लावी ला भुल्ला बाजा, निवडे गावा मधी बात काय लावी ला भुल्ला बाजा. ठाणे जिल्ह्यातले अतिशय प्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांच्या आवाजातलं हे गीत आपण पाहिलं, अतिशय चांगलं योगदान. जगदीश पाटील आगरी अर्थात गायक आहे ठाणे जिल्ह्यामधला आणि त्याने एक चांगले योगदान या ठिकाणी दिलंय. तर मजीद या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडअप आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूला आणि फलंदाज बाद झाला. धावफलकावर 10 येतात ते 1 गडी बाद 10. नवीन फलंदाज मैदानामध्ये
या ठिकाणी मात्र एक जबरदस्त ताकदवर फटका मात्र झाडाचा अडसर आपण या ठिकाणी पाहायला मिळत. मात्र त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आणि हा सुरेख फटका षटकार साधावा. साधावांचं योगदान मिळालं 6 मिनिटात संघाला आणि पहिल्या षटकाची सांगता. एकूण धावसंख्या दाखवकर येते रॉयल बोर्ली संघाची, ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं 3 षटकांचा सामना. आणि या षटकामध्ये अभिदेचं षटक पाहिलं, मोठं षटक समाप्त झालं. 16 धावा 1 फंडात मात्र बाद केला, मजीत याला त्यांनी बाद केला. आणि अशा प्रकारे येणारी 2 षटक आपण पाहूया. 16 धावा तर दाभोलकर आल्यात. याच पद्धतीने जर धावा आल्या तर मात्र धावसंख्या 40 ते 45 पलीकडे जाऊ शकेल. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. अभित 1 षटक 0 धाव 16 धावा 1 फंडात बाधित कामगिरी. मजिद बाजारात 3 धावसंख्येवर. मुस्तफा 2 षटकांच्या बाध्यमध्ये खेळतोय तब्बल 13 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मनन गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अर्थात जसली संघाचा नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. मिराण नवीन षटक गोलंदाज येतोय. छोटस रनअप आहे. ऑफ ब्रेक किंवा लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी अशा प्रकारचे गोलंदाज पाहायला मिळत. आता क्रिकेट क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेट क्षेत्र आणि वैयक्तिक क्षेत्र हे वेगळं केलं जातं. याचं चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संघाचे समालोचक अर्थातच व्यवस्थापक देखील ज्यांच्या माध्यमातून रवी शास्त्री सर यांचा जर तुम्ही उल्लेख या ठिकाणी मी निश्चित करेन. कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील त्यांनी क्रिकेटला स्थान दिलं. याचं कारण त्यांचे 2 अतिशय चांगले कुत्रे त्यांचं नाव त्यांनी ठेवलंय फ्लिपर आणि बाउन्सर. म्हणजे क्रिकेटमध्ये देखील पहा, क्रिकेटमध्ये क्रिकेट समालोचक देखील आपल्या प्राण्यांना देखील क्रिकेटचे फटके योगदान दिलं जातं. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये आपण पाहायला मिळतो. क्षेत्राशी चेंडू येतोय, गोलंदाज स्वतः चेंडूवर आणि फलंदाज मात्र बाद दुसरा धक्का बसतोय रॉयल बोर्डी संघाला. नक्कीच नक्कीच हा प्रश्न तुम्ही खास करून रायगड जिल्ह्याच्या खास करून कलंबोली किंवा खारघर त्याचबरोबर तळोजा ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबोली आणि त्याचबरोबर कल्याण या विभागात आला तर 7 बळाचा प्रश्न अतिशय मोठा प्रश्न पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी जमीन मात्र करोडच्या भावामध्ये लाखोच्या भावामध्ये विकल्या गेल्या. अर्थात शेतकरी जमीनदोस्त झाला. त्या ठिकाणी आलेला जमिनीचा पैसा हा वारेपप वापरला गेला. फार कमी असे आहेत आमच्या रायगड जिल्ह्यामधले किंवा त्या पनवेल विभागातले की त्यांनी त्या पैशाचा पुरेपूर वापर केला. आणि अर्थात तो शेतकरी नोकरदार या ठिकाणी ठरला आणि नोकरीच्या मार्गावर लागला. अशा प्रकारचं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलं. तर धावपलकावर नवीन फलंदाज मैदानात येतोय. पुढचा चेंडू काटकाण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया या ठिकाणी फलंदाज मात्र अयशस्वी ठरतोय. यष्टीचक चेंडूवर येतोय आणि त्यापर्यंत या वेळी मात्र आपण पहिला 10 धावपलकार येऊन पोहोचल्या. त्या तब्बल 16 धावा या पहिल्या षटकात आल्यात. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ते मिरलच्या माध्यमातून. 2 चेंडूची समाप्ती आणि एक चांगली विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. माफ करा, निरव चेंडूची सांगता झाली. पुढचा चेंडू मिरान उंच प्रवासा गोलंदाज. क्रिकेट क्षेत्राने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक मोठे मोठे उंच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. 5 चेंडू उजव्यात आणि पुढचा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन चेंडूच्या लाईनीमध्ये चेंडूच्या रेषेमध्ये न खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावपलक 16 धावा 3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा मिरान. पुढचा चेंडू पुन्हा पहा अचूक गोलंदाजी. दिशाने टप्पा अतिशय चांगला ठेवला त्यामुळे पण फलंदाजांना बांधून ठेवले. कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं अर्थात 2 षटकार आले होते ते गोलंदाज अर्थात अभिच्या या गोलंदाजावर. मग त्या ठिकाणी मिरान यांनी मात्र गोलंदाज फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याची कामगिरी केली. यावेळी मात्र माझे शब्द हवेत होते आणि अर्थात स्क्रू लेग मध्ये फलंदाज बाद होते, झेल घेतला जातोय. आणखीन एक धक्का बसतोय. तब्बल दुसरा फलंदाज बाग गमावतोय तो रॉयल बोर्ली संघात. 2 गडीबाद धावसंख्या दाखवत आहे. शांत झाली आता कुणाचं
शांताबाई शांताबाई आपण पाहिलं एक अंगाई गीत होतं. अंगाई गीताचं रूपांतर आपण पाहिलं की त्या गाण्याला अतिशय जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर आला बाबूराव आपण पाहिलात, मगाशी आपण पाहिलात मंदाबाई, अशी अनेक गीतं आली. या गीताने चांगलं योगदान दिलं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, मराठी संगीतामध्ये. मग या ठिकाणी आपण पाहणार गोलंदाज मिराणी यांनी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूवर कोणती धाव दिली नाही, निर्धाव षटक या ठिकाणी येणार का हा प्रश्नचिन्ह मैदानावर. नवीन फलंदाज सलाम मैदानामध्ये येतोय, अंतिम चेंडू असेल या षटकातला मिराण पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी मात्र निर्धाव षटकाची समाप्ती होते कारण चेंडू गेला तो लॉंगलेग क्षेत्रामध्ये. एक धावीचं दोन धावांचं योगदान, दोन धाव मिळतात संघाला. आणि या षटकामध्ये पहा टिचून 12 खेळत गोलंदाज मिराने फक्त 2 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केला, 2 फलंदाज बाद केले माफ करा. एकूण धावसंख्या धावप्रकार या ठिकाणी आपल्याला 3 फलंदाज गमावले, धावा धावप्रकार आल्या त्या 18. या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केले. चांगली कामगिरी टिचून 12 ज्याला कंजूस गोलंदाजी म्हटलं जातं आणि याच गोलंदाजीला बारवाडी गोलंदाजी पाहायला म्हटलं जातं. अर्थात मी माफी मागेन कारण समजा मारवाडी बंधू जर या ठिकाणी कोणी सामना पाहत असेल, कारण ती वस्तुस्थिती होती ती फक्त तुम्हाला मी सांगितली. अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये पाहूया किती धावांपर्यंत योगदान दिलेले रॉयल बोर्डी संघासमोर. माझ्यासोबत पुढच्या 3 षटकामध्ये आपण समालोचन ऐकणार आहात, अर्थात मराठी हिंदी या दोन्ही भाषेमध्ये आपण पाहणार आहोत. आमचे समालोचक अर्थात हमीद यांचं देखील आपण आवाज ऐकणार आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळेल, त्यांनी देखील चांगलं योगदान दिलंय. आणि खास करून गुड्ड्या जाधव याचं खास वर्णन करेन, कारण युवा समालोचक 21 वर्षाचा हा युवा समालोचक ज्याने ऑर्केस्ट्रा नाटक आणि याचमध्ये एक अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलंय. लग्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आज लग्नामध्ये देखील सूत्रसंचालन करण्यासाठी समालोचकांना खूप मोठी मागणी असते आणि त्या ठिकाणी बरेचसे आमचे समालोचक मित्र त्या ठिकाणी ते सूत्रसंचालन करतात. ही परिस्थिती आहे कारण समीकरण बदलते, समाज बदलतोय आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं खास करून मारवाडी आणि गुजराती लोकांचं जे लग्न असतात या लग्नामध्ये खास करून आम्हा समालोचकांना आमंत्रित केलं जातं. तर मैदानाकडे वळूया. नवीन षटक गोलंदाज अर्थात मोहम्मद गडूशी सज्ज होते, समर फलंदाज आपण पाहणार आहोत तो सोएब वैयक्तिक 0 धावसंख्येवर खेळतोय. शेवटचं षटक डू ऑर डाय अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि पाहू या अंतिम षटकामध्ये धावांचं किती योगदान दिलं होतं ते रायवर बोर्ली संघाला. समालोचन कक्षाजनकडून पहिला चेंडू या ठिकाणी पहा, मात्र त्रिफळा उद्ध्वस्त उज्जवी यष्टी या ठिकाणी उखडली गेली. अतिशय सुंदर चेंडू यार्का पेजचा फलंदाज पास. गाणं या अर्थात आपण पाहिलं की नाईट क्रिकेट्समध्ये वाजलं नाही हे गीत वाजलं नाही असं कधी होणार नाही आहे, कारण या गीताच्या माध्यमातून अनेक आठवणी ताज्या केल्या जातात. ते या दरम्यान आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात येतोय, त्रिफळा उद्ध्वस्त केला अगदी पहिल्या चेंडूवर गोलंदाज अतिशय चांगला. इम्रान नवीन फलंदाज मैदान येतोय, मोहम्मद चांगली कामगिरी करतोय. उजवी यष्टी या ठिकाणी वाकवली गेली आणि सिंधुदुर्गात जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला तर नेहमी म्हणतात की दांड्या गोल केल्या गेल्या असं म्हणलं जातं मैदानाकडे. या ठिकाणी मात्र आपण पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थातच मिडऑफ क्षेत्रामध्ये, शेतीशेत चेंडू येतोय आणि दुसरी धाव घेण्याची प्रयत्न पाहूया आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. त्या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय, आणखीन 1 धाव म्हणजे तब्बल 3 धावा धावपळकडे, त्या 3 धावांचं योगदान मिळतंय आणि संघाची धावसंख्या अर्थात धावपळकावर रॉयल बोर्ली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3-21. सिंधुदुर्गामध्ये मालवणी भाषा आम्ही आग्री असल्यामुळे आम्हाला येत नाही, पण तिथले कॉलेज युवक आम्हाला नेहमी सांगायचे सकाळच्या सत्रामध्ये काका तुम्ही या ठिकाणी आमच्या मालवणी स्टाईलमध्ये बोला, जिथे मला आग्री भाषा येते तिथे मालवणी भाषा कशी येणार प्रश्नचिन्ह मी त्यांना नेहमी करायचो. तर मैदानाकडे वळूया, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एकवीस धावा धावपळकर आल्यात. खेळाचं शेवटचं सत्र आपण पाहतात, शेवटच्या पहिल्या सत्रामधला शेवटचं षटक आपण पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना आहे
आणि वेळेचं बंधन या ठिकाणी आपल्याला पाहिलं जातं. तुम्ही शहरी विभागात आलात, अर्थात श्रीवर्धन देखील शहरच आहे, पण तुम्ही पनवेल किंवा खारघर या परिसरात आलात तर मात्र रात्री 10 ते 10:30 नंतर डीजेवर खूप मोठं बंधन येतं. नाईट क्रिकेट स्पर्धामध्ये आवाज कमी केला जातो आणि या ठिकाणी मात्र आम्ही श्रीवर्धनची नगरदर्शना निश्चित चांगलं नाही येत मला निश्चितच. मी आगरी जरी असलो तरी मला आगरी जी पनवेलची आगरी भाषा येत नाही. बरंच सिंधुदुर्गात देखील सांगितलं होतं की आपण आगरी समालोचन करा. दरम्यान या ठिकाणी आपण आपला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, कारण ही भाषा जी आमची आहे ती प्लेन मराठी जी भाषा आपण पाहतात अलिबाग परिसरातील, कारण ब्राह्मण समाज त्या ठिकाणी बराचसा आहे, माळी समाज त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हीच भाषा त्या ठिकाणी बोलली जाते. पण तुम्ही पनवेल, डोंबिवली, कल्याण या भागात असं ते आगळी वेगळी समालोचन. संजीवन म्हात्रे तुम्ही पाहिलं असेल, हसाल तर याल तर हसाल नाहीतर बसाल. माझ्यासोबत त्यांनी समालोचन करणं अतिशय सुंदर आगरी स्टाईलचं समालोचन खारघर परिसरामध्ये मी त्यांनी आमच्यासोबत केलं होतं. तर मैदानाकडे वळूया. या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न कार्पेस आणि चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, जिथे शेतशेत चेंडू येतोय. एका धावीचं आणखीन एक धावपलकावर योगदान मिळते, एक धाव मिळते संघाला आणि या एका धावीच्या माध्यमातून धावपलकामध्ये धावा येतात त्या तब्बल 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये आपण पाहतात. महाराष्ट्रात गेल्यानंतर आपली बोलीभाषा आपण पाहता प्रत्येक ठिकाणी साधारणतः 15 किलोमीटर बोलीभाषा बदलते. मैदानाकडे वळूया पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र डिक्लेअर झोन अर्थात घोषित क्षेत्र असेल आणि तब्बल 2 धावांचं योगदान या ठिकाणी मिळते. 2 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज अर्थात इम्रानला. इम्रानची वैयक्तिक धावसंख्या धावपलकावर येते ती तब्बल 6 आणि एकूण धावसंख्या ते वाढवते 25 धावा धावपलकावर. एक चांगलं धावपलक धावपलकावर येते ती अर्थात रॉयल बोर्ली संघाचे. पुन्हा एकदा मोहम्मद पुढचा चेंडू फेकण्याची तयार होते अर्थात फलंदाज तयार नव्हता. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते आणि या शेवटच्या माध्यमातून पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेतून खेळलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल होण्याची शक्यता, फलंदाज देखील बाद होतोय आणि अशा प्रकारे शेवटचं
सामना या ठिकाणी आयोजित केलेत, पण जी संख्या आपल्याला हवी होती श्रीवर्धन वासियांची ती या ठिकाणी आपल्याला पाहता येत नाही, परंतु उद्या आयपीएलचा दिवस असेल तर मी खरोखरच श्रीवर्धनकर रसिकांना विनंती करतोय की आपण मोठ्या संख्येनं या मैदानामध्ये उपस्थित राहा, कारण ही अतिशय श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष चषक 2018 आणि या वर्षापासून ह्या स्पर्धा चालू झाल्यात, यापुढे आणखीन क्रीडा क्षेत्रामध्ये श्रीवर्धन नगर परिषद आणि नगराध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतील आणि असेच समालोचक आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये येतील. खरोखरच काका आणि गुंड्या यांनी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती क्रिकेट संबंधी आणि इतर सांस्कृतिक आणि राजकीय भाषेवर अतिशय चांगली अशी माहिती दिली आहे. खरोखरच त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय, त्यांचं या श्रीवर्धनमध्ये सुद्धा त्यांचं स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मिरांच्या बॅट मधून निघालेला रिव्हर्स स्वीप 2 धावांसाठी. मिरांच्या बॅट मधून निघालेला पहिला फटका पाहायला मिळतो तो रिव्हर्स स्वीपच्या मार्फत 2 धावेने आपलं खातं खोललं येतोय. मिरांनी संघाचं खातं खोललंय 2 धावांनी. थोडासा ग्राउंड थोडा छोटा असल्यामुळे ग्राउंडच्या पाठीमागे डिक्लेअर स्वरूपात 10 धावा मिळतात. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप 26 धावांचं आव्हान आहे ते एमएनसीसी जसवली या संघाला. गोलंदाजा येतो मुस्तफा, ज्यांनी पहिल्या षटकात फलंदाजी करताना 2 षटकार मारले होते तो मुस्तफा. त्याच्या समोर आहे तो मिरान. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो मिरानला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा अपील करतो आणि निश्चितच पंचानी हात वरती केलेला आहे. मिरान हेलो हाय नमस्ते सलामा आ गए फिर से करने. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारला होता, परंतु दुसरा चेंडू सुद्धा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला तो मिरान. पहिला झटका लागतोय तो जसवली संघाला. त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो मोहम्मद. मिरान यांनी एका षटकात 2 गडी बाद केले होते आणि 2 धावा दिल्या होत्या. त्याचप्रमाणे 2 चेंडू खेळला आणि 2 धावा केल्या मिरानने. नवीन फलंदाज जातोय तो मोहम्मद मुस्तफा, एक यशस्वी गोलंदाज म्हणून बोरली या संघाकडून. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो. कॉमेंट्री एंडच्या बाजूने जिंकण्याचं आव्हान आहे तो 26 धावांचं. पाहूया पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडा खाली राहिल्यामुळे बॅटच्या एज लागून थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तो रॉयल बोर्ली या संघाचा. धावसंख्येत भर पडतोय. एका धावेने धावसंख्या होते 3 धावा. मोहम्मद खेळतोय एका धावेवर, तर पहिल्यांदा स्ट्राईकला असेल तो मुनीफ, ज्यांनी मागच्या सामन्यात सुंदर अशी फलंदाजी केली होती असा हा मुनीफ. पाहूया पॉवर प्लेचा फायदा घेतो का. 3 चेंडू 3 धावा एमएनसीसी जसवली 1 गड्याच्या मोबदल्यात. मुस्तफा
मुनीफ डावखुरा फलंदाज, आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव, वाईट चेंडू अवांतर धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती चार, एक गड्याच्या मोबदल्यात। दुसऱ्या डावामध्ये खेळताना जसवली हा संघ 26 धावांचा पाठलाग करतोय 18 चेंडू मध्ये। पुन्हा एकदा मुस्तफा तयार, आणि आता मात्र बॅटची एज लागून चेंडू जात आहे तो थर्डमॅनच्या दिशेने, म्हणजेच एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 5। मुनीतनी या एका धावेने आपलं खातं खोललेलं आहे। पहिलं षटक मुस्तफा, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती मुस्तफाची, एक महत्वाचा गडी टिपलाय तो मुस्तफाने। अठरा चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते रॉयल बोर्ली या संघाने, त्याचा पाठलाग करताना पहिलं षटक चालू आहे, धावसंख्या झालेली आहे 5, एक गड्याच्या मोबदल्यात। पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक पाहूया।
त्याला विनंती आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि यानंतर आपण सामन्याच्या आजच्या रजनीतल्या शेवटच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. नाणेफेक संपन्न होते आहे. आणि नाणेफेकचा निर्णय या ठिकाणी काही क्षणात आपल्यापुढे येतोय.